नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, सातारा जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेविका ANM या पदासाठी आज दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थी मित्रांनी समुपदेशनासाठी आपली उपस्थिती दर्शवली देखील आहे आणि विद्यार्थी मित्रांनो काही उमेदवार गैरहजर देखील राहिलेले आहेत. तर अशा गैरहजर अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांसाठी पदस्थापना तसेच नियुक्ती संदर्भात काय आदेश येतील त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही लिस्ट जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत आणि अपात्र ठरलेले आहेत या लिस्टची माहिती तुमच्यापर्यंत आली नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज जे काही समुपदेशन आयोजित करण्यात आलं होतं दिनांक 7/10/2024 रोजी ठीक सकाळी 12:30 तुम्हाला उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो पहा, आरोग्यसेवक महिला पदाची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी आणि जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत आणि अपात्र ठरलेले आहेत या अशा उमेदवारांची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश पात्रता यादीमध्ये आहे का अपात्र यादीमध्ये आहे, तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला रिमार्क अर्थात शेरा देण्यात आलेला आहे, ते तुम्हाला पाहायचं आहे. ठीक आहे, तर पहा जी काही जिल्हा निवड समिती आहे सातारा जिल्हा परिषद अंतर्गत त्या निवड समितीची मान्यता घेऊन अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समुपदेशनाकरिता जे काही ठिकाण आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह 4th मजला जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. त्यामुळे पहा, जर तुम्ही गैरहजर राहिला असाल तर विद्यार्थी मित्रांनो जे काही पदस्थापने संबंधित माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या स्तरावर निर्णय होऊन जे काही तुम्हाला पदस्थापना जे काही ठिकाण भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती घेणे हे बंधनकारक राहणार आहे. ठीक आहे, तर पहा तसेच समुपदेशन प्रक्रियेत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करण्याचा अथवा इतर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास प्रशासन त्याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांची नोंदी या ठिकाणी घेईल. ठीक आहे, अशा प्रकारची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता विशेष म्हणजे तुम्हाला काय चेक करायचं आहे, तुमचं सिलेक्शन अंतिम निवड यादीमध्ये आहे का वेटिंग लिस्टमध्ये आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. ॲज पर जे काही समांतर आरक्षण आहे त्यानुसार ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी दिव्यांगचे उमेदवार पदसाठी पदसंख्या जी होती ती 1 आहे, कॅन्डिडेट उपलब्ध नाही. तसंच दिव्यांग सी जे काही टाईप आहे त्यानुसार या ठिकाणी उमेदवार उपलब्ध झाले नाही. तर अशा वेळी काय होतं, जे काही प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार आहेत ॲज पर जे काही समांतर आरक्षण आहे प्रवर्गानुसार ती जागा त्या ठिकाणी त्या प्रवर्गानुसार भरल्या जातात. ठीक आहे, तर पहा अशा प्रकारची अपडेट आलेली आहे, तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव कुठल्या यादीमध्ये आहे ते. ओके, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो हळूहळू प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत समुपदेशन असो किंवा थेट नियुक्ती संदर्भाचे आदेश जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला निर्गमित होत आहेत. तुम्हाला वेळोवेळी तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट चेक करत राहायचं आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे. यामध्ये पहा, जे काही अंतिम निवड यादी जर तुमचं नाव समाविष्ट असेल तर उमेदवारांची नियुक्ती ही समांतर आरक्षणानुसार किंवा त्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांच्याकडे पडताळणी केल्यानंतर नियुक्तीचे आदेश जे आहेत ते देण्यात येणार आहेत. यामध्ये तुमची वैद्यकीय तपासणी असेल, चारित्र्य पडताळणी तपासणीचा अहवाल असेल, या सर्व अहवालाच्या अधीन राहून तुमची जी काही नियुक्ती आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे. ठीक आहे, यामध्ये जर काही चुकी किंवा खोटी बातमी जर तुमच्याकडून असेल किंवा काही प्रमाणपत्र खोटी आढळून आल्यास तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी या निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे. ओके, सो जर तुमचं नाव जरी या लिस्टमध्ये असेल तर तो तुमच्या नावाचा जो काही समावेश असणार आहे तो फक्त 1 वर्षासाठी असणार आहे. ठीक आहे, निवड यादी असो किंवा प्रतीक्षा यादी ही फक्त 1 वर्षासाठी या ठिकाणी ग्राह्य धरली जाते आणि नंतर ती विपगत किंवा जी काही यादी आहे ती वेबगत होणार आहे किंवा नष्ट होणार आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारची अपडेट सातारा जिल्हा परिषद अंतर्गत आलेली आहे. यामध्ये पहा, जे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत किंवा गैरहजर राहिलेले अशा उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सो तुमच्या नावाच्या समोर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा शेरा जे रिमार्क आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अपात्र काय कारण आहे, GNM शैक्षणिक अर्हता. ठीक आहे, अपात्र BSc नर्सिंग शैक्षणिक अर्हता, अपात्र GNM शैक्षणिक अर्हता किंवा अपात्र
गैरहजर असल्याकारणामुळे कागदपत्रे पडताळणीस अपात्र, ठीक आहे. सो अशा प्रकारचं या ठिकाणी शेरा जे आहे ते तुमच्या नावाच्या समोर तुम्ही पाहू शकता. पात्र आणि अपात्र यादी या दोन याद्या तसेच निवड यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, ठीक आहे. सो या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट हवी आहे त्या जिल्हा परिषद अंतर्गतचे कॉमेंट्स करून विचारायचं आहे, त्या कॉमेंट्सचा रिप्लाय जी माझ्याकडून मी लगेच देण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.